मॉरल इंग्लिश गुरु या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। इंग्रजी विषयाशी संबंधित विविध वर्गांच्या विविध व्हिडिओंसाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला सीटी वर गायलेली गाणी ऐकायला आवडत असतील तर व्हिसल अँड सिंग या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वा इंग्रजीची कविता 1.1 बी द बेस्ट या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप। चला तर पाहूया इंग्लिश वर्कशॉप। पहिला प्रश्न, रीड द वर्ड्स नेम्स गिवन बिलो, पुट द बिग साइज्ड बिगर वन्स इन द बिग सर्कल अँड द स्मॉलर वन इन द स्मॉल सर्कल। आता बघा, आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिलेले आहे, मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बुश, हायवे, स्क्रब, रिल, सन, स्टार आणि ट्रेल। आणि खाली आपल्याला दोन सर्कल दिलेले आहे, त्यापैकी एक सर्कल स्मॉलर आहे, दुसरं सर्कल बिगर आहे। आता आपण ब्रॅकेटमध्ये ज्या गोष्टींची नावे पाहिली तर त्यामधले जे मोठे आहेत साईजने त्यांना आपल्याला मोठ्या सर्कलमध्ये टाकायचं आहे, आणि साईजनं जे लहान आहे त्यांना लहान सर्कलमध्ये टाकायचं आहे। पाहता पहिल्यांदा पाहू आपण मोठं सर्कल। पहिला वर्ड आहे मस्की, तर मस्की हा मासा आहे, तो बिगर आहे, बिगर फिश, म्हणून आपण मस्की टाकू बिगर सर्कलमध्ये। ट्रीसुद्धा आपण त्याला बिगर सर्कलमध्येही टाकू शकतो आणि त्याला स्मॉलरमध्येही टाकू शकतो। जर त्याची कंपॅरिझन आपण पाईनसोबत केली तर पाईन हा बिगर होईल, ट्री हा स्मॉलर होईल। ट्रीची तुलना जर आपण स्क्रबसोबत केली किंवा बुशसोबत केली तर ट्री हा बिगर होऊ शकतो। तर या ठिकाणी आपल्याला बुश दिलेला आहे, त्यामुळे आपण ट्रीला सुद्धा टाकू बिगरमध्ये, पाईन बिगरमध्ये। लेकसुद्धा बिगरच होईल, लेक म्हणजे तळं, तळं हे मोठं असते म्हणून बिगर। बास हा एक मासा आहे आणि तो स्मॉल आहे, त्यामुळे आपण त्याला टाकू स्मॉल सर्कलमध्ये। म्हणजे मस्की हा बिगर मासा, बिग फिश मस्की आणि स्मॉल फिश बास। त्यानंतर बुश स्मॉल सर्कलमध्ये, हायवे मोठ्या सर्कलमध्ये, स्क्रब छोट्या सर्कलमध्ये, रील छोट्या सर्कलमध्ये, सन मोठ्या सर्कलमध्ये, स्टार हा छोट्या सर्कलमध्ये, आणि ट्रेल म्हणजे छोटा मार्ग, छोटा रस्ता, पायवाट। तर ती होईल हायवेच्या कंपॅरिझनमध्ये, ती छोटी आहे म्हणून ट्रेल टाकू आपण छोट्या सर्कलमध्ये। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, फॉर्म ग्रुप्स ऑफ फोर, रीड इच स्टांझा इन द पोयम टर्न बाय टर्न। आता ही कविता तुम्हाला वाचायची आहे। तिसरा प्रश्न, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम। आता आपण पोयम बघूया आणि त्यामधले आता रायमिंग पेअर्स बघूया। बघा, पहिल्या स्टांझामध्ये एकूण 5 लाईन आहे, पण पहिली जी लाईन आहे बी द बेस्ट ती सोडून देऊ, दुसरी, चौथी, तिसरी आणि पाचवी यामध्ये रायमिंग पेअर्स आपल्याला मिळतात। बघा, हिल याचा रायमिंग वर्ड्स होतो, हिलचा रायमिंग वर्ड होईल रिल, आणि म्हणून रायमिंग पेअर झाली हिल रिल। त्यानंतर बी याचा रायमिंग वर्ड होईल ट्री, रायमिंग पेअर होईल बी ट्री। त्याचप्रकारे दुसऱ्या स्टांझामध्ये ग्रास बास मेक लेक अशा प्रकारे रायमिंग पेअर्स होतील। तिसऱ्या स्टांझामध्ये क्र्यू डू हे आहे रायमिंग पेअर, आणि हिअर नियर हे आहे रायमिंग पेअर। त्यानंतर शेवटच्या स्टांझामध्ये वर्ड आहे ट्रेल फेल, हे दोघं जण आहे रायमिंग वर्ड्स, म्हणून हे दोघं जण झाले रायमिंग पेअर, स्टार आणि आर। तर ह्या झाल्या सर्व रायमिंग पेअर्स। तर या ठिकाणी आपण रायमिंग पेअर्ससुद्धा लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 4, कम्प्लीट द फॉलोइंग विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोयम। आता या ठिकाणी बघा, आपल्याला फर्स्ट वन इज डन फॉर यू, एक आपल्यासाठी करून दाखवलेला आहे। या ठिकाणी आपल्याला 6 उपप्रश्न दिलेले आहे, त्यामध्ये आपल्याला वर्ड्स किंवा फ्रेजेस टाकून सर्व ब्लँक प्लेसेस फिलअप करायचे आहे। पहिली, इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब, हे आपल्याला करून दाखवलेलं आहे, म्हणजे जर तुम्हाला पाईन बनता येत नसेल तर तुम्ही स्क्रब बनण्याचा प्रयत्न करा। दुसरं आहे, इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्ही ट्री बनू शकत नसाल तर काय बनलं पाहिजे, बुश, म्हणजे आपल्याला तिथं लिहावं लागेल बी अ बुश। तिसरं, रिकामी जागा आहे नंतर म्हटलेलं आहे बी अ बास, म्हणजे तुम्ही कमीत कमी बास बना, म्हणजे काय बनू शकत नसाल तर इफ यू कांट बी अ मस्की, इथं लिहावं लागेल इफ यू कांट बी अ मस्की। चौथं, इफ यू कांट बी अ कॅप्टन बी अ स्क्रू। पाचवं, इफ यू कांट बी अ हायवे बी अ ट्रेल। सहावं, इफ यू कांट बी द सन बी अ स्टार। तर अशा प्रकारे आपण चौथी एक्झरसाईजसुद्धा या ठिकाणी कम्प्लीट केलेली आहे। उर्वरित एक्झरसाईज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया। थँक्यू। तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा 9वा 10वा आणि 12वीच्या इंग्रजीसाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।
Thank you.